बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे भाजपच्या पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालंय. त्यांनी बराच काळ कॅन्सरशी लढा दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशावर अत्याचार होताना आणि सुशांत सिंग राजपूतची हत्या होताना आदित्य ठाकरेंना घटनास्थळी काही लोकांनी पाहिल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय. आता या प्रकरणात एसआयटी चौकशी लावल्यामुळे ठाकरेंची झोप उडाल्याची टीकाही त्यांनी केली. देशात सालेन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आणि त्यावर सरकारला जे काही शोधायचं ते शोधू द्या असं आव्हान आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलंय. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले. राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं बलात्काराची तक्रार केली होती. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांना मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिलाय. कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्या प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. पुनावाला यांच्यावर 100 कोटींचा दावा करण्यात आलाय. देशी बनावटीची विमानं बनवण्यासाठी सरकारनं कॅप्टन अमोल यादव यांना 12 कोटींचा निधी मंजूर केलाय. अमोल यांनी मुंबईतल्या चारकोपमध्ये इमारतीच्या गच्चीवर 6 सीटर विमान बनवलं होतं आणि त्यांना निधीअभावी पुढचं काम करता येत नसल्यानं सरकारनं हा निधी आता उपलब्ध करून दिलाय. भंडारा शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नलची टेस्टिंग करूनही लावलेले सिग्नल सुरू करण्यात आलेले नाहीयेत आणि त्यामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी वाढली आहे. तर तरुण वाहन चालक बेशिस्त वाहन चालवतात, त्यामुळे त्वरित ट्रॅफिक सिग्नल सुरू करावेत अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्याचा आराखडा कामाला लवकरच आता सुरुवात होणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली आहे आणि या टीमनं मंदिरातल्या दर्शनरांग चौखांबी सभामंडप अशा भाविकांचा वावर असलेल्या ठिकाणी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. कोल्हापूरमधल्या शाहूवाडी तालुक्यातल्या घुंगूर या गावामध्ये निवडणुकीचा फटका तिथल्या विद्यार्थ्यांना बसलाय. मुख्याध्यापक आणि कर्मचारी निवडणुकीमध्ये दंग राहिले, त्यामुळे 8वीच्या 18 विद्यार्थी NMS परीक्षेला मुकलेत, त्यामुळे या मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आता पालकांनी केली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या गोखळी गावामध्ये एका वानरांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. रस्त्यानं ये जा करणाऱ्या माणसांना तसंच पाळीव जनावरांवर या वानरानं हल्ला केलाय. हे वानर एवढ्यावरच थांबलं नाही तर थेट घरात घुसून भाकरीवरही ताव मारतायत. या उपद्रवी वानराला तातडीनं पकडण्याची मागणी वन विभागाला करण्यात आली. उल्हास नदीकाठावरच्या आपटी ग्रामस्थांना नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेत. या रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालंय, त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी, अन्यथा नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. पावसाळा संपलेला 3 महिने उलटल्यानंतरही उल्हासनगर शहरातल्या अनेक भागातले खड्डे जैसे थेच आहेत. महापालिकेनं 15 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेत आणि तरी देखील अनेक रस्त्यांवरचे खड्डे बुजवले नसल्यानं वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.